नमस्कार, आज आपण आय पी ओबद्दल माहिती घेणार आहोत. तर आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. जेव्हा एखादी कंपनी भांडवल निर्मितीसाठी सेबीची परवानगी घेऊन शेअर मार्केटमध्ये आपली कंपनी लिस्ट करते, तेव्हा ती आय पी ओ स्वरूपात येते. त्याला आय पी ओ असे म्हणतात. तर आय पी ओमध्ये काय होतं, आपल्यासारखे सामान्य इन्व्हेस्टर्स त्या कंपनीचे काही शेअर्स विकत घेतात आणि त्याबदल्यात त्यांना पैसे दिले जातात. तर हे शेअर्स म्हणजे त्या कंपनीचा एक हिस्सा आपण ओन केला आहे असं म्हटलं जातं. तर यामुळे कंपनीला भांडवल निर्मितीमध्ये मदत होते. पण आता आय पी ओ घेणे आणि नॉर्मल शेअर्स घेणे यामध्ये काय फरक आहे? तर आपण शेअर्स आपण कितीही घेऊ शकतो. नॉर्मली जेव्हा आपण स्टॉक मार्केटमधून शेअर्स विकत घेतो तेव्हा ते कितीही घेऊ शकतो. पण आय पी ओमध्ये तसं नसतं, एक लॉट ठरलेला असतो, आपण तेवढाच लॉट खरेदी करू शकतो. तर कंपनी या लॉटची एक रेंज ठरवते बाईंग प्राईसच्या स्वरूपात. तर तुम्ही लॉटमध्येच खरेदी करू शकता. तुम्ही म्हणाल मला एकच शेअर घ्यायचं आहे, दोनच शेअर घ्यायचे आहेत किंवा 5-10 शेअर घ्यायचे आहेत, तर असं नसतं. एक 50 ते 100 अशा रेंजमध्ये ते शेअर्स असतात. तर या शेअर्सचा एक लॉट असतो, तोच आपण खरेदी करू शकतो. तर हे आय पी ओ तुम्ही कधीही बाय नाही करू शकत. तुम्हाला त्यासाठी अप्लाय करावं लागतं. जेव्हा कंपनी डेट डिक्लेअर करते आय पी ओची, तेव्हा तुम्हाला त्यासाठी अप्लाय करावं लागतं. तर अप्लाय करण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असायला हवं आणि तुम्ही तुमच्या स्टॉक ब्रोकरमार्फत यासाठी आय पी ओसाठी अप्लाय करू शकता. तर हे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 3 दिवसाची मुदत दिलेली असते. या 3 दिवसात तुम्हाला ॲप्लिकेशन पाठवावं लागतं. म्हणजेच ही एक बिडिंग टाईपची पद्धत आहे. 3 दिवसात तुम्हाला बिडिंग करावं लागतं. तर जसं मी सांगितलं, ह्यात तुम्हाला 1-2 शेअर्स घेता येत नाही, तुम्हाला लॉट घ्यावा लागतो. तर त्यासाठी एक 15,000 रुपये तुम्हाला 15,000 रुपयांचं बिडिंग करावं लागतं. साधारण 15,000 पासून साधारण सुरुवात असते. आणि मग ते पैसे तुमच्या सेव्हिंग अकाउंटमधून डीमॅट अकाउंटमध्ये तुम्हाला ठेवावे लागतात. आणि सेव्हिंग अकाउंटमधून तुम्हाला ते डीमॅट अकाउंटमध्ये ठेवावे लागतात, कारण जेव्हा तुम्ही बिडिंग करता तेव्हा तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये तेवढे पैसे असले पाहिजेत. बिडिंग केल्यानंतर ते तुमचे पैसे डिडक्ट होतात डीमॅट अकाउंटमधून. आणि जेव्हा तुम्हाला अलॉटमेंट मिळते आय पी ओची, तेव्हा तुम्हाला मेल थ्रू वगैरे समजतं की तुम्हाला आय पी ओची अलॉटमेंट झालेली आहे. तर असं नाही आहे की जर तुम्ही बिडिंग केलं तर तुम्हाला आय पी ओ अलॉट होतीलच. ही एक लॉटरीज टाईपच आहे. जसं की मी बायबॅकमध्ये सांगितलं होतं, त्याचप्रमाणे हे देखील लॉटरी सिस्टमनेच हे केलं जातं, अलॉटमेंट केली जाते आय पी ओची. आणि ईमेल आल्यानंतर ते काही दिवसांनी तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये देखील क्रेडिट केले जातात. आणि जर तुम्हाला आय पी ओची अलॉटमेंट झाली नाही, कारण खूप लोक यासाठी अप्लाय करतात, तर जर तुम्हाला ह्याची अलॉटमेंट झाली नाही तर तुमची जी रक्कम कट झाली होती अकाउंटमधून ती परत तुमच्या बँक अकाउंटमध्ये किंवा डीमॅट अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाते. तर ज्यांनी ज्यांनी अप्लाय केलं आहे आणि ज्यांना ज्यांना अलॉटमेंट मिळाली आहे त्यांना हे सगळं डीमॅट अकाउंटमध्ये क्रेडिट वगैरे झाल्यानंतर हे काय होतं, मार्केटमध्ये लिस्ट केली जाते कंपनी. आणि मग तुम्ही या शेअर्सची त्या कंपनीच्या शेअर्सची बाईंग आणि सेलिंग करू शकता. आणि जर तुम्हाला अलॉटमेंट मिळाली नसेल तर तुम्ही 1-2 शेअर तुमच्या आवडीनेनुसार घेऊ शकता त्या कंपनीचे शेअर्स. पण आय पी ओमध्ये अलॉटमेंट मिळाली आणि जर ती कंपनी जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होते तेव्हा जर ती तुमच्या प्राईस बाईंग प्राईसपेक्षा वाढलेली असेल तर तुम्ही तेव्हा सेल देखील करू शकता. ह्यालाच लिस्टिंग गेन म्हणतात. तर बरेचसे इन्व्हेस्टर्स लिस्टिंग गेनसाठी आय पी ओला अप्लाय करत असतात. किंवा जर तुम्हाला ती कंपनी चांगली वाटली, फंडामेंटली स्ट्रॉंग वाटली, तर तुम्ही ती लॉंग टर्मसाठी देखील होल्ड करून ठेवू शकता. तर आता आय पी ओला अप्लाय करण्याआधी काय करायचं, तर आधी आपल्याला आपण त्या कंपनीचा चांगला अभ्यास केला पाहिजे. ती कंपनी फंडामेंटली कशी आहे ते पाहिलं पाहिजे. त्याचे कोणकोणते प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आहेत ते पाहिलं पाहिजे. त्याशिवाय आपण आय पी ओसाठी अप्लाय करायचं नाही, ते सबस्क्रिप्शन घ्यायचं नाही. शिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी आपल्याला 3 दिवस असतात सबस्क्रिप्शन करण्यासाठी. तर आपण पहिल्या डेटला सबस्क्रिप्शन घ्यायचं नाही आणि आधी पाहायचं की त्यासाठी किती लोक सबस्क्राईब करत आहेत,
त्याची डिमांड किती आहे, त्यानुसार तुम्ही तुम्हाला एक आयडिया येईल की कंपनी कशी आहे. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सबस्क्रिप्शन घेऊ शकता. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून आय पी ओबद्दल खूप काही माहिती मिळाली असेल. तर आता आजचा होमवर्क आहे, आता कोणते नवीन आय पी ओ येणार आहेत ते आपण पाहायचं आहे. त्यांची टेकआउट डेट कुठली आहे, म्हणजे सबस्क्रिप्शन डेट कुठली आहे ते पाहायची आहे. 3 दिवस कुठले दिलेले आहेत हे तुम्ही स्टॉक ब्रोकरमध्ये अपस्टॉक, झिरोदा कुठेही चेक करू शकता. तसेच त्या कंपनीचे कोणते प्रोडक्ट्स आहेत ते देखील तुम्ही गुगलवरून माहिती काढू शकता. थँक्यू.